संख्या ओळख 40 ते 50. दशकमाळ 1 म्हणजे 10, 20 आणि 30. या ठिकाणी दशकमाळा दिसत आहे 3 म्हणजे 30. अरे वा, चौथी दशकमाळ म्हणजेच 4 दशक, सुट्टे काहीच नाहीत. दशकात लिहिले 4 आणि एकटे एकटे कुणी नाही म्हणून 0, म्हणजेच 4 दशक 40. आता पुन्हा एकदा दशकमाळा 4 दिसत आहेत, 40 आणि 1, 41. दशकात लिहिले 4 कारण दशकाच्या माळा आहेत 4 आणि एकटे आहेत 1, सुट्टे आहेत 1, म्हणून लिहिले 4 दशक 1, 41. 40 आणि 1, 41. पुन्हा दशकाच्या माळा 4 म्हणजे 4 दशक 40. 40 आणि 1, 41. 40 आणि 2, 42. म्हणजे दशकाच्या माळा 4 म्हणून दशकात लिहिले 4 आणि एकटे एकटे 2 म्हणून एककात लिहिले 2, सुट्टे लिहिले 2, म्हणजे 4 दशक 2, 42. 40 आणि 2, 42. पुन्हा दशकाच्या माळा 4 म्हणजे 40. 40 एक 41 40 2 42 40 3 43. दशकात लिहावे लागतील 4 आणि एकक एकटे एकटे, सुट्टे आहेत 3 म्हणून एककात 3, म्हणजे झाले 40 आणि 3, 43. 4 दशक 3, 43. पुन्हा दशकाच्या माळा 4 म्हणजे 40 एक 41. 40 2 42. 40 3 43. 40 4 44. या ठिकाणी दशकात आहेत 4 आणि एकटे एकटे पण आहेत 4 म्हणून एककात लिहिले 4. 4 दशक 4, 44. 40 आणि 4, 44. पुन्हा दशकाच्या माळा 4 म्हणजे 40. 40 एक 41. 40 आणि 2, 42. 40 आणि 3, 43. 40 आणि 4, 44. 40 आणि 5, 45. दशकाच्या माळा 4 म्हणून दशकात लिहिले 4 आणि एकटे एकटे, सुट्टे एकक आहेत 5, म्हणून एककात पण लिहूया 5. 40 आणि 5, 45. 4 दशक 5, 45. पुन्हा दशकाच्या माळा 4 4 दशक 40. 40 आणि 1, 41. 40 आणि 2, 42. 40 आणि 3, 43. 40 आणि 4, 44. 40 आणि 5, 45. 40 आणि 6, 46. दशकात लिहिले 4 आणि एकक एकटे एकटे, सुट्टे ते आहेत 6, एककात लिहिले 6. 4 दशक 6, 46. 40 आणि 6, 46. पुन्हा 4 दशक म्हणजे 40. 10 4 वेळा म्हणजे 40. 40 आणि 1, 41. 40 आणि 2, 42. 40 आणि 3, 43. 40 आणि 4, 44. 40 आणि 5, 45. 40 आणि 6, 46. 40 आणि 7, 47. या ठिकाणी दशकात लिहू 4 आणि एकटे एकक, सुट्टे आहेत 7, म्हणून एककात लिहिले 7. 4 दशक 7 म्हणजे 47. 40 आणि 7 देखील 47. पुन्हा दशकात 4 कारण 4 दशकाच्या माळा दिसत आहे, म्हणजे 40. 40 आणि 1, 41. 40 आणि 2, 42. 40 आणि 3, 43. 40 आणि 4, 44. 40 आणि 5, 45. 40 आणि 6, 46. 40 आणि 7, 47. 40 आणि 8, 48. म्हणजे दशकात लिहावे 4 आणि एकटे एकटे एकक, सुट्टे आहेत 8, म्हणून 4 दशक 8, 48. 40 आणि 8, 48.
पण हा दशकाच्या माळा चार म्हणजेच चाळीस, चाळीस आणि एक एक्केचाळीस, चाळीस आणि दोन बेचाळीस, चाळीस आणि तीन त्रेचाळीस, चाळीस आणि चार चव्वेचाळीस, चाळीस आणि पाच पंचेचाळीस, चाळीस आणि सहाशे चाळीस, चाळीस आणि सात सत्तेचाळीस, चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस, चाळीस आणि नऊ एकोणपन्नास. या ठिकाणी दशकाच्या माळा चार म्हणून दशकात लिहिले चार आणि एकटे एकटे एका सुट्ट्या आहेत नऊ म्हणून एककात लिहिले नऊ. चार दशक नऊ एकोणपन्नास, चाळीस आणि नऊ एकोणपन्नास. चार दशक म्हणजे चाळीस, चाळीस आणि एक एक्केचाळीस, चाळीस आणि दोन बेचाळीस, चाळीस आणि तीन त्रेचाळीस, चाळीस आणि चार चव्वेचाळीस, चाळीस आणि पाच पंचेचाळीस, चाळीस आणि सहाशे चाळीस, चाळीस आणि सात सत्तेचाळीस, चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस, चाळीस आणि नऊ एकोणपन्नास आणि चाळीस आणि दहा पन्नास. परंतु मी दहा एकटे एकटे ठेवत नाही, त्याचा मी गठ्ठा करतो, त्याची मी दशकाची माळ करतो. म्हणून ह्या सुट्ट्या दहा चेंडूंची आपण एक माळ करू दशकाची, ह्या दहा चेंडूंना बांधून टाकू, म्हणजे आपल्याला मिळतील पाच दशक आणि एकटे एकटे राहणारच नाहीत. म्हणून दशकात लिहिले पाच आणि एककात सुट्टे कुणीच नाही म्हणून लिहिले शून्य. म्हणजे इथं काय झालं, पाच दशक शून्य एकक, म्हणजेच पाच दशक पन्नास, दहा पाच वेळा म्हणजे पन्नास. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माझा यूट्यूब चॅनल माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चॅनलला जरूर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि हो शेअर पण करा. बाय बाय.